आज का स्पेशल। हाय, ब्रेक नंतर राम बंधू आज काय स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। तुम्हाला माहिती आहे, जर का आपण बाजारामध्ये एखादी अट्रॅक्टिव्ह कॅन्डल विकत घ्यायला गेलो ना, तर त्याची किंमत मला वाटतं 150-200 पेक्षा कमी नसेल। पण हीच कॅन्डल जर का आपण घरी इथे तयार केली तर त्याची किंमत केवळ 4-5 रुपये। आय नो इट्स अनबिलिव्हेबल, बट इट इज ट्रू। आणि ती कशी आपण तयार करणार आहोत, त्यासाठी आपल्यासोबत आहे मनीषा। हाय प्राजक्ता। हाय मनीषा। मला आत्ता ॲक्च्युली हे पचायला मलाही खरं तर फार जड जात आहे की 150 मिळणारी कॅन्डल तू 4-5 रुपयात कशी काही तयार होऊ शकते। ह्याच्यासाठी आपण जे वॅक्स घेणार आहोत ना, तर बऱ्याचदा वॅक्सच्या कुठल्याही कॅन्डल्स बनवताना वॅक्समध्ये कुठलीही गोष्ट आपली वेस्ट जात नाही। म्हणजे एखादी पूर्वी जी एखादी आपण कॅन्डल बनवायला गेलेलो आहे आणि ती समजा आपल्या हातून चुकली असेल, तर तेच वॅक्स आपण बाजूला ठेवूया, त्या वॅक्सच्या वड्या करून मग आपण त्याची एक वेगळी कॅन्डल करणार आहोत आणि त्याचं नाव आहे चंक कॅन्डल। इंटरेस्टिंग। मला सांगशील साहित्य काय? सुरुवातीला आपल्याला लागणार आहे पॅराफिन वॅक्स। कॅन्डलसाठी आपल्याला ज्या आकारामध्ये कॅन्डल बनवायची आहे त्याचा मोल्ड, कॅन्डलसाठी दोरा, मोल्डला ग्रीसिंग करायसाठी तेल आणि हे वेगवेगळ्या रंगाचे वॅक्सचे जे चंक्स आहेत ते आपण बनवून घेतलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण या कॅन्डलसाठी वॅक्स, जे आपल्याला प्लेन साधं वॅक्स हवं आहे ना, ते आधी गरम करून घेऊया एकीकडे। आता ह्याच्यामध्ये कॅन्डलचा जेवढा आपला मोल्ड असेल ना, तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला एक साधं वॅक्स हे गरम करून घ्यायचं आहे। आता हा जो मोल्ड आहे ना, ह्याला आतल्या साईडने आपण आधी तेल लावून घेऊया। हे कसलं मेणे म्हणालीस तू? पॅराफिन वॅक्स। ते काय असतं? पॅराफिन वॅक्स इज व्हॉट? आय मीन त्याचं नाव स्पेसिफिकली मेणबत्तीसाठी हे वापरलं जातं का? हो। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जी वाट टाकायची आहे ना, तर त्याच्यासाठी आपण दोऱ्याचा एक पोर्शन या वॅक्समध्ये काढला आहे आणि फक्त हा काढून घेणार आहोत आपण। अच्छा, 1-2 मिनिटात वाळेल आणि गार पण होईल। आता हा जो दोरा आहे ना, तर ह्या मोल्डला खालती इथे होल पण आहे, हा त्याचा बेस असणार आहे। गॅस बंद केला तरी चालेल। करू? बाकीचं वितळेल आपो? हो, वितळेल। आता ह्याच्यामध्ये वरती स्क्रू आहे, तर ह्याच्यामध्ये आपण ही जी वात आहे ना ती बरोबर सेंटरला राहण्यासाठी म्हणून आपण ह्याच्या भोवती फक्त गोल फिरवून घेणार आहोत। बस, आता हे टाईट झालं आपलं। आता ह्याच्यामध्ये आपण जो शेप घेतलाय तो स्क्वेअर आहे आणि हे जे चंक्स आहेत तर हे आपल्याला बाहेरच्या साईडने दिसायला पाहिजेत कॅन्डल पूर्ण बनल्यानंतर। हां, तर आपण हे चंक्स टाकताना आता काय करणार आहेत, हे जी कॉर्नर्स आपल्याला जे साईड्स दिसतात ना, तिथपासून चंक टाकायला सुरुवात करणार आहेत। हो, ओके। तू पण टाकू शकतेस। पण हे करताना सुद्धा आपण असे वाटेल तसे टाकत नाही होते, प्रॉपर प्लेस करतोय। हां, म्हणजे मध्ये जे आपण प्लेस करणार आहोत ना, मध्ये जरी जे चंक्स पडले तर ते पूर्ण कॅन्डलमध्ये दिसणारच नाही आहेत, कॅन्डलचे जेवढे साईडला असतील तेच दिसतील। आता आपले बऱ्यापैकी कॅन्डलचा जो एवढा मोल्ड आहे ना, तेवढे चंक्स झालेत आणि हे आपण आधी जे साधं पॅराफिन वॅक्स होतं ते पण आपलं मेल्ट करून झालंय। तर आता आपला हा जेवढा मोल्ड आहे ना, मोल्डच्या हाईट पर्यंत आपण ते वॅक्स फक्त ह्याच्यात पोर करणार आहोत। बरोबर, चिमटा। आता ह्याच्यामध्ये हे वॅक्स पूर्ण मेल्ट झालेलं आहे। ह्याच मेल्टेड वॅक्समध्ये समजा आपण 2 अरोमाचे ऑइल्स किंवा अत्तर हे टाकलं, तर हीच कॅन्डल पूर्ण वाळून जेव्हा आपण साच्यातून बाहेर काढू तर ती आपण अरोमा कॅन्डल म्हणूनही म्हणू शकतो। म्हणजे ही चंक कॅन्डल प्लस अरोमा कॅन्डल व्हरायटी मिळाली। व्हरायटी। आता ह्याच्यामध्ये आपण पूर्ण हे भरेस्तोपर्यंत फक्त हे साधं वॅक्स पोर करणार आहोत।
ह्याच्यामध्ये तुला दिसतंय की पूर्ण ही कॅन्डल पूर्ण भरलेली आहे. आणि कधी कधी काय होतं ना, ह्यातले जे आधीचे जे चंक्स आहेत तर ते थोडेसे हे वॅक्स गरम असल्यामुळे थोडेसे मिक्स होतात बाकीच्या बाहेरच्या वॅक्स मध्ये. अच्छा, तर वाटलं तर थोड्या वेळाने पहिली जी लेअर आहे थोडी खाली आहे असं वाटलं तर हेच गरम वॅक्स आपण ह्याच्यात परत भरू शकतो आणि हे सेटिंगला लावू शकतो. आणि काही काही ह्याच्यामध्ये आपल्याला समजा ह्याचा आता वरती जो खडबडीत असा इफेक्ट आला ते चंक्स टाकल्यामुळे तर हा एकदम नॅचरली आलेला इफेक्ट आहे, तर आपण हे असंच पण ठेवू शकतो. म्हणजे अगदी कंपल्सरी नाही की पूर्ण लेअर पर्यंतच पॅराफिन वॅक्स नंतर टाकायचं आहे. लेव्हलिंग पाहिजे, लेव्हलिंग पाहिजेच असं काही नाही. आता आपण ह्याचे जे जास्तीचे दोरे आहेत ना ते कट करून घेऊया आणि मग ही कॅन्डल आपण म्हणजे वाळायला म्हणून ठेवून देऊया बाजूला. आणि हा वरचा जो दोरा आहे ना हा पण काढून घेऊया. तर हे आपण आता गार करायला ठेवून देऊया. आता आपली ही कॅन्डल सेट झाली आहे, तर आपल्याला ही फक्त ह्याच्यातून काढायची आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जसे चंक्स टाकले होते ना, मी बोलले तसं जेव्हा आपण साईड साईडला चंक्स टाकतो ना तर ते जास्त कलरफुल दिसतात. आणि हे जे वॅक्स घेतले हे आपण पांढऱ्याच रंगाचं घेतलं होतं, तर ह्याच्यामध्ये आपण समजा पिवळा रंग हिरवा रंग असा कुठला कॉन्ट्रास्टमध्ये लाईट कलर घेतला असता तर ती कॅन्डल त्या कलरची झाली असती. ऍक्च्युली असंच खूप छान दिसतंय. थँक्यू मनीषा, एक मस्त कॅन्डल आम्हाला बनवून दाखवलीस त्यासाठी. खूप सोपी आणि सुंदर ऍक्च्युली. अशी स्वस्त आणि मस्त कॅन्डल नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या, रामबंधू आज काय स्पेशल, साम टीव्ही, सकाळ भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614. आणि आमचा मेल आयडी आहे response@samtv.com. झकास गप्पा, झकास रेसिपीज आणि भरपूर धमाल करण्यासाठी पुन्हा भेटूया रामबंधू आज काय स्पेशल मध्ये. तोपर्यंत बाय. त्यावेळेला दंगे चालले होते आणि आमची मालेगावमधनं गाडी चालली होती. आम्हाला दिसत होतं सगळीकडे असं जाळपोळ चालली आहे, कुठेतरी फुटलं आहे वगैरे, आणि आमचीच फक्त गाडी चालली होती. आणि मी असंच शर्ट घालून बसलो होतो खिडकीमध्ये आणि अचानक 30-40 जण असले गज वगैरे घेऊन ये घेऊन आमच्या गाडीवरती आले. आम्हाला दिसते आता गाडी फुटणार आहे आपली अशी एक हे होती. मी पटकन खिडकीतनं डोकं काढलं, मराठी नाटक आहे, मराठी नाटक आहे. आज काय स्पेशल.